मित्रांनो आज आपण निबंध लेखनातील एक महत्वाचा भाग एक महत्वाचा प्रसंग लेखन म्हणजेच वर्णनात्मक निबंध कसा लिहायचा निबंध लेखन कसं करावं यासाठी आपण स्वतंत्र ऑनलाईन तासिका घेतलेली आहे परंतु आजच्या आपण या ऑनलाईन तासिकेमध्ये प्रसंग लेखन कसं करायचं म्हणजे त्यामधील प्रकार विविध जे प्रकार आहेत निबंधामधील त्यामधील प्रसंग लेखन कसं करायचं ते त्या, आणि त्याचा एक उदाहरण आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा सर्वप्रथम आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इ झोन मराठी एज्युकेशन चॅनलला तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मिळेल आणि नोटिफिकेशन मिळाल्यानंतर सर्व व्हिडिओ ऑनलाईन तासिका तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला शेअर करत चला कमेंट्स द्या तेव्हा आपण आजच्या विषयाकडे पळूया लेखन आपण एकदा प्रस एखादा प्रसंग, प्रसंग पाहिला एखादं दृश्य पाहिलं हुबेहूब केलेलं वर्णन लेखन किंवा शब्दचित्र म्हणजेच प्रसंग लेखन होय एखादं चित्र दिलं जाईल तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये किंवा एखादं दृश्य दिलं जाईल त्यावर हुबेहूब जशाच तसं लेखन करणं म्हणजे तो प्रसंग रेखाटणं म्हणजेच प्रसंग लेखन होय पहा लेखन तुमच्या विचाराने स्वतःच्या शैलीत लिहावं लागेल प्रसंग लेखनालाच प्राधान्य हवे आहे रचना बोधिओ आणि मुद्दे एकमेकांशी संबंधित आहेत का हे पाहिलं पाहिजे सुरुवात आकर्षक असावी औत्सुक्य निर्माण करणारी आणि शेवट एकमेकांशी परस्पर संलग्न आहे का हा पाहिला पाहिजे म्हणजे समारोप आणि अं ज्याची प्रस्तावना आहे सुरुवात आहे याचा एकमेकांशी संबंध आलाच पाहिजे भाषा विषयाला साजेल शोभेल काय याचा पण विचार करायचा आहे त्यानंतर समाजातील संदर्भ मोठ्या व्यक्तींचे विचार चालू घडामोडीवरील समर्पक उल्लेख त्यात आला आहे का तो पाहायचा आहे भाषा सुंदर अर्थपूर्ण रचनात्मक म्हणी वाक्प्रचार यांचा वापर स्पष्टपणे अर्थ व्यक्त करणारी आहे का याचा पण विचार करायचा आहे प्रसंग लेखन लिहिताना विविध म्हणी वाक्प्रचार भाषा अर्थपूर्ण असली पाहिजे याचा विचार तुम्ही करायला पाहिजे त्यानंतर आपण लिहित असताना पहा आपल्या रोजच्या जीवनात काही गोष्टी काही घटना काही प्रसंग घडत असतात आपल्या जीवनामध्ये आता तुम्ही म्हणणार प्रसंग लेखन कसं लिहायचं तर असं एखादा प्रसंग आपल्या जीवनामध्ये असा काही घडतो की तो कायम स्मरणात राहतो तो प्रसंग जशास तसा लिहिणं आपल्या भाषेमध्ये मात्र त्याच्यामध्ये काही म्हणी काही वाकप्रचार यांचा वापर करून भाषेचा विचार करून आणि मग लिहिणं तो म्हणजे प्रसंग लेखन होय एखादी घटना आपल्याला विचार करायला लावतात समजा असा प्रसंग आपल्याच बाबतीत असा घडला तर त्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल प्रसंगाचे घडलेल्या घटनेचे वर्णन अगदी तटस्थपणे करायचं आहे आपल्याला ते चांगलं आहे की वाईट आहे हे नाही पाहायचं तो कसा कसा प्रसंग घडलाय तो पूर्ण लिहायचा आहे आपल्याला तो वाईट होता की अयोग्य होता कोणाचं चुकलं हे नाही कसं जसजसं घडलंय ते जसशी घटना घडली किंवा तो प्रसंग घडलाय ती गोष्ट घटना किंवा प्रसंग जशाच तशी लिहायची त्याला प्रसंग वर्णन म्हणतात प्रसंगाचे घडलेल्या घटनेचे वर्णन अगदी तटस्थपणे करायचंय आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही त्याच्यामध्ये संमिलित व्हायचं नाही आपला रोल दाखवायचा नाही आपले विचार भावना कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो आपले विचार भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य आपल्याला त्यामध्ये प्राप्त होतं पण तिथे तटस्थपणा दाखवायचा आहे उदाहरण म्हणून आपण आजच्याला एक प्रसंग घेतलेला आहे मी पाहिलेला अपघात आता हा निबंध आहे हा कृती पत्रिकेमध्ये साधारण पाच ते सहा गुणांना विचारला जातो तर आपल्याला लक्षात ठेवायचा पाच ते आठ गुण यामध्ये तो विचारला जातो तर आपण लक्षात घ्यायचा आहे की निबंध लेखन लिहिताना कुठली कुठली काळजी घ्यायची तर सर्वप्रथम त्याच शीर्षक वर मोठ्या अक्षरामध्ये ठळक अक्षरामध्ये त्याचं शीर्षक किंवा त्याला आपण मथळा म्हणू ते ठळक अक्षरामध्ये लिहायचं आहे त्यानंतर मी पाहिलेला अपघात उदाहरण म्हणून आज आपण नमुना घेणार आहोत त्यानंतर खाली लिहिताना चार ते पाच परिच्छेदामध्ये आपल्याला ले लेखन निबंधलेखन करायचंय साधारण पाच सहा परिच्छेद झाले तरी चालतील पण परिच्छेद पाडावेत प्रत्येक एक परिचय एक आपल्या मनातला त्या घटनेचा एक प्रसंग एका याच्यामध्ये आला पाहिजे परिच्छेदामध्ये आणि मग नवीन याच्यानुसार पा मी पाहिलेला अपघात परिच्छेद सोडवलाय पहा तुम्ही इथे परिच्छेद सोडलेला आहे हा परिच्छेद सोडलेला आहे हे लक्षात घ्यायचंय परिच्छेद कसा सोडला जातो सुरुवातीची ओळ ओड़, ओळीवर लिहिताना थोडासा परिछेद सोडून मग लिहायला सुरुवात करायची गणेशोत्सव चालू होता प्रत्येक मंडळाने अगदी सुंदर असे देखावे सादर केले होते ही सुंदर आरास पाहण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून गेलो होतो रस्ता माणसांनी अगदी फुलला होता रस्त्यावर पाहू तिकडे माणसेच दिसत होती सगळीकडेच हे देखावे पाहण्यासाठी गर्दी जमली होती इतक्यात भरघाव जाणाऱ्या जीपच्या ब्रेकचा कर्कश आवाज कानी पडला लगेच आमच्या सर्वांच्याच नजरा तिकडे वळल्या आम्ही सर्वजण धावत तेथे गेलो अरे रे एका छोट्या मुलाच्या अं अं जीपने धडक दिली होती ते दृश्य पाहून माझे मन सुन्न झाले होते सुदैवाने त्या मुलाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नव्हती त्याच्या डोक्याला खोच पडली होती त्यातून भळाभळा रक्त वाहत होते त्याच्या हातापायाला खरचटले होते अगदी एकाएकी घडलेल्या या गोष्टीमुळे तो छोटा मुलगा प्रचंड घाबरला आणि बेशुद्ध पण झालेला होता परिच्छेद नवीन लोकांनी तिथे रस्त्यावर एकच गलका केला होता त्यामुळे आजूबाजूचे लोक अपघातस्थळी धावत आले पोलिसांना बोलवा रुग्णवाहिका बोलवा असे लोक बोलत होते पण प्रत्यक्ष कृती मात्र कुणीच करत नव्हते हो त्या मुलाला प्रथम हॉस्पिटलमध्ये नेणं आवश्यक होतं आम्ही मित्रांनी त्याच जीपमध्ये त्या मुलाला अलगतपणे ठेवलं आणि त्याच्या आईला आम्ही धीर दिला आणि त्याच्या आईलाही आम्ही जीपमध्ये हॉस्पिटलला घेऊन गेलो नवीन परिचय आता हॉस्पिटलला गेल्यानंतरची घटना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मुलाला तपासले त्याची डोक्याची जखम धुवून त्यावर मलमपट्टी केली एक इंजेक्शन दिले थोड्याच वेळात तो मुलगा शुद्धीवर आला तेव्हा त्याची आई शांत झाली आम्हालाही तेव्हा खूप बरे वाटले इतक्यात पोलीस आले त्यांनी इतक्या चौकशी केली आम्ही दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे आम्हाला शाबासकी दिली मग डॉक्टरांनी मुलाला घरी नेण्यास सांगितले नवीन परिषद आमचे आभार मानताना त्या मुलाच्या आईचे डोळे भरून आले होते त्या आईचा अपघात झाला तेव्हाचा आक्रोश अजूनही आमच्या कानावर येत होता व त्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता या अपघातामुळे एक गोष्ट मात्र जाणवली की रस्ता क्रॉस करताना रस्त्यावरील वाहने पाहून रस्ता ओलांडावा म्हणजे असे अपघाताचे प्रसंग टळतात मी तो अपघात कधीच विसरू शकत नाही असा माझ्या जीवनामधला अपघात आहे तर सर्वांनी प्रसंग लेखन कसं लिहायचं याविषयी या आपण चर्चा केली त्यानंतर दाखल आपण मी पाहिलेला अपघात असा एक निबंध आपण लिहिलेला आहे तर तो सर्वांनी निबंधाच्या वहीत व्यवस्थित सुहस्ताक्षरात लिहून काढा आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद